सन 2015 जर आमचं गाव आपण पाहिलं तर आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने या पादळी भागामध्ये अनेक वस्त्यांमध्ये या ठिकाणी टँकर लागत होते. परंतु जलयुक्त शिवाराची खऱ्या अर्थाने आमची निवड झाली जलयुक्त शिवारामध्ये गावाची, आणि सन 2015-16 साली खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाणलोट आणि जलयुक्त शिवार असं एकत्रित काम करण्यात आलं. हा भाग डोंगराच्या कडेला असल्यामुळं आणि अतिशय पाऊस या भागात कमी असल्यामुळं नेहमीच हा पावसापासून वंचित असा हा आमचा भाग होता. परंतु आज जलयुक्त शिवार असेल, पाणलोटचं काम असेल, या दोन कामांमुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणचा क्षेत्र आणि या ठिकाणचा शेतकरी सुखी झाला. सुखी होण्याचं कारण आहे, या ठिकाणची शेती सुजलाम सुफलाम झाली, याचं खरं खऱ्या अर्थाचं क्रेडिट जातं ते आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या ह्या चांगल्या योजनेमुळं खऱ्या अर्थाने आमचा संपूर्ण गाव आज या दुष्काळाची परिस्थिती असताना देखील आमच्याकडे 8 तास या ठिकाणी शेतीचे पंप चालू होते. पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची अडचण या ठिकाणी आम्हाला आलेली नाही. या सगळ्याचं क्रेडिट सगळे विभाग जे असतील आमच्यासोबत काम केलेले, कृषी विभागाचं फार मोठं काम योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालय असेल, प्रांत अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, त्याचप्रमाणे कृषी कार्यालय, अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालं. त्यामुळे आमचा भाग खऱ्या अर्थाने हा जलमय झालेला आहे.